योग्य निवडींविषयी आपण या आठवड्यात बोलणार आहोत हे खूपच महत्वाचं आहे अगदी खूपच महत्वाचं आपण समजून घेणं आणि निवडीसाठी थांबणं आणि मग निर्णय घेणं अनुवाद तीस एकोणीस मी तुमच्यासमोर जीवन आणि मरण ठेवलं आहे हे दोन्ही तितकेच महत्त्वाचे विषय आहेत मला नाही वाटत तो श्वास घेणं किंवा न घेणं यावर बोलत असावा तो खऱ्या जीवनाविषयी बोलत असावा ते जीवन नाही श्वसन चालू असलेलं आणि दुःखाने आणि पीडेने भरलेलं जीवन मी तुमच्यासमोर जीवन आणि मरण ठेवतो जीवनाची निवड कर बघा यातच सगळं आलं आणि तो म्हणतोय की जीवनाची निवड कर म्हणजे तू आणि तुझी संतती जिवंत जिवंत राहील खरं तर निर्णय घेणं अद्भूत असतं आणि कितीतरी निर्णयांबाबतीत आपण जागरूक असतो की नाही माहीत नाही पण हा अभ्यास केल्यावर गेल्या काही दिवसात मी जागरूक झाले आणि म्हणूनच आपण बघा थोडीशी जबाबदारी घेतलीच पाहिजे याबाबतीत आपल्या रागाबाबतीत निराशा अस्वस्थपणा जीवनात सततची असणारी अशांती कारण यासंबंधी खरंच तुम्ही काही करू शकता फक्त आधी तुम्हाला समजायला हवं की तुम्ही काहीतरी करू शकता आणि बघा हे लक्षात घ्या मी करू शकते या बाबतीत काहीतरी करा तुम्ही आणि हे केवळ निवडण्याने होईल आज आपण पुष्कळ वचनं खूप वचनं पाहणार आहोत आणि हे करणं चांगलं आहे कारण ज्ञान हे आपल्यात आहे ज्ञान हे आपल्यातच आहे बायबल म्हणतं पहिल्या गरिंथामध्ये की परमेश्वराने येशूला आपल्यासाठी ज्ञान असे केले म्हणजे तुम्ही ज्ञानी आहात ते तुमच्यात आहेच त्यासाठी थोडं सखोल असं जगायला हवं ही आणखी एक आत्मिक गोष्ट आहे सखोल जीवन सखोल जीवन हे काही कुणाला ठाऊक नाही आपल्या विचारांपलीकडे थोडं जगणं म्हणजे सखोल जीवन असं येशूला वाटतं तुम्हाला काय हवं आहे काय वाटतंय याच्या खोलात जाणं म्हणजे आतून काय जाणवत आहे कारण तिथेच तिथेच ज्ञान असतं आणि ज्ञान हे तिथेच लपलेलं आहे ज्ञान आणि शांती बरोबर असतात जणू जुळेच जेव्हा तुम्ही ज्ञानाने चालता शांती असतेच म्हणजे तुमच्याकडे शांती नसेल तेव्हा कदाचित तुम्ही ज्ञानाने चालत नाही तुम्ही सुयोग्य निवड करत नाही बायबल सांगतं की जो कोणी ख्रिस्तात आहे तो मुक्त आहे आणि खरोखर ज्याला पुत्राने मुक्त केले, तो खरोखर मुक्त आहे मुक्त हा शब्द मला आवडतो पण बघा मुक्ततेसोबत जबाबदारी ही असतेच म्हणजे मुक्तता ही मुक्त नसते येशू ती फुकट पुरवतो पण जीवन जीवन किंवा मरण यातून खरी निवड करणं आणि देवाने यापैकी काहीही न लादणं ही मोकळी खरंच खूप अद्भूत अशी आहे देव आपल्यावर काहीही लादत नाही आणि बघा यातील प्रत्येक निवड जीवनात काहीतरी घडवते आणि यालाच बायबल पेरणी आणि कापणी म्हणतं फसू नका ते सांगतं माणूस जसं बीज पेरेल तशीच कापणी करेल जर मी ज्ञान पेरलं तर मला ज्ञानाची अभिवचनं मिळतील आणि मी मूर्खपणा केला तर मूर्खपणाचंच प्रतिफळ मला मिळेल आता बघा आपण थोडंसं सर्वे करूया तुमच्यापैकी किती जणांना आवडेल जर मी असं विचारलं की दिवसभर इथे बसायचं आणि स्वतःला दयनीय समजायचं हा मूर्खपणा आहे की शहाणपणा काय वाटतं तुम्हाला तुम्ही स्वतःला खूप हुशार समजतं असं सा दिसतंय जर कुणी तुम्हाला चिडवलं आणि तुम्ही लगेचच त्वरित त्याला क्षमा केली तर आतून तुम्ही मोकळे होता दिवसभरासाठी नाहीतर मग एका जागी बसून उडत राहण्याऐवजी क्षमा करणं हे चांगलं आहे ना सांगा मला तो शहाणपणा आहे की मूर्खपणा सांगा अरे वा तुम्ही खरंच हुशार आहात बघा कुणी काही केलं तर त्याच्यावर शंका घ्यायची की त्याच्यावर विश्वास ठेवायचा शंका घेणं योग्य की विश्वास ठेवणं बघा ही एक गोष्ट समजायला मला चाळीस वर्ष लागली जवळपास साधारणतः साधारणत तीशीच्या दरम्यान मला ते कळलं आणि इतकंच देव मला यातून सांगतोय की विचार विचार करणं हे कठीण असतं क्षमा करणं कठीण असतं उत्तम त्यावर विश्वास ठेवणंही कठीण असतं स्वतः बाबतीत गैरवर्तन झाल्यावर दयनीय न होणंही कठीण असतं <laughs> खरंच या गोष्टी कठीण नसतात तर ते सोडून देणं कठीण असतं कारण त्या दयनीयपणाला खाद्य पुरवतात खाऊ घालतात पोषण करतात तुम्हाला खरंच सुखी व्हायचं असेल माझी सूचना आहे शांततेसाठी शांतीसाठी की थोडंसं तुम्हाला जे वाटतंय आणि जो विचार तुम्ही करताय थोडंसं खोलात जा आणि मग योग्य ते करा तुम्ही योग्य ते करण्याचा निर्णय तुम्ही घ्या लक्षात ठेवा मी काय सांगते ते प्रत्येक क्षणी चुकीचं करावंसं वाटत असतानाही योग्य ते करण्याची निवड करा प्रत्येक वेळी योग्य तेच करा चुकीचं करावंसं वाटत असतानाही अशाने तुमची वाढ होईल अशी वाढ झाल्याने तुम्ही योग्य तेच कराल आणि नक्कीच ही चांगली गोष्ट आहे पण याबाबतीत तुमची आध्यात्मिक वाढ होत नाही पण देव तुम्हाला आणखी काही दाखविल जिथे तुमची वाढ होऊ शकेल म्हणजे बघा योग्य गोष्टींची निवड ही सोपी गोष्ट नाही आहे नक्कीच ते कठीण आहे लूक अध्याय पाचमध्ये एक मोठं उदाहरण आहे मी ते काढायला सांगत नाही आहे पण पहिल्या सात वचनात शिष्य रात्रभर मासेमारी करत असतात आणि एकही मासा मिळत नाही ते परत किनाऱ्यावर येतात आणि नंतर सकाळी सकाळी ते जाळत होत असतात आणि घाण काढत असतात आणि इलेक्ट्रॉनिक मशीन नसल्याने हे मोठं काम असतं आणि मासे न मिळाल्याने ते खूप निराश असतात रात्रभर जागे राहिल्याने थकलेले असतात आणि सगळं ठेवून दिल्यावर बोटीत येशू येतो आणि म्हणतो खोल समुद्रात खोल समुद्रात जाळ टाका आणि अजून काही मासे धरा खर तर त्यांनी उथळ पाण्यात जाळ टाकल्यामुळे काही मिळालं नाही हे त्याला सांगायचं असतं आणि बघा ख्रिस्ती माणसाचं उथळ जीवन म्हणजेच उथळ पाणी होय म्हणजेच मी विचार केला की मला वाटतंय मला हवंय मला वाटतंय मला हवंय मला वाटतंय मला हवंय मला वाटतंय मला हवंय वाटतंय हे असं चालूच बघा त्याने त्यांना खोल पाण्यात जायला सांगितलं पैत्र म्हणाला गुरुजी आम्ही सारी रात्र कष्ट करून काही धरिले नाही तरी आपल्या सांगण्यावरून आम्ही जाळी सोडतो आणि बघा इथेच खूप महान संदेश मी लुकाच्या पाचव्या अध्यायाच्या चार सिरीज करू शकते कारण तू म्हणतो की बघा रात्रभर प्रयत्न करून आम्ही काहीही मासे धरू शकलेलो नाही आहोत आता पुन्हा जाळं टाकावं वा असं मला वाटत नाही आहे पण तू म्हणतोस म्हणून मी ते करतो तुम्ही प्रत्येकाने वैयक्तिक असं लक्ष द्या मी करीन ही खूप बळकट अशी बाब आहे तुम्ही करण्याजोगी जेव्हा दावीद म्हणतो हा दिवस परमेश्वराने बनवलेला आहे मी उल्हास आणि आनंद करीन त्या दिवशी तो उठल्यावर आनंदी असेल असं मला वाटत नाही मला वाटतं त्या दिवशी तो अगदी निराशेच्या किनाऱ्यावर होता आणि तरीही तरीही तो म्हणतो मी निर्णय घेतो पुष्कळशा त्रासदायक गोष्टी या काही फार मोठ्या समस्या नसतात तुम्ही ते हाताळू शकता तुम्ही कार्य करू शकता जीवन साधं सरळ नसतं लोकही चांगले नसतात ते नेहमीच बरोबर वागत नाहीत त्यांना त्यांना सोडून द्या आम्ही तुमच्या शेजाऱ्याला सांगा जाऊ तिथे तुम्ही मनापासून बोललेलं दिसत नाही आहात आज माझ्याशी आळशीपणाने वागू नका कुणीतरी शेजाऱ्याला सांगितलं सोडून दे रे पण बरेचसे काही बोललेच नाहीत जर मी सांगितलेलं तुम्ही करत नसाल तर देवाने सांगितलेलं कसं कराल सांगा चांगलं निवडल्याने आपलं जीवन कसं बदलेल बघा लक्ष द्या जेव्हा पेत्र आणि शिष्य खोल पाण्यात गेले बायबल सांगतं त्यांनी इतके मासे धरले की त्यांना दुसऱ्या बोटीतल्या सहकार्यानं बोलवावं लागलं मदतीसाठी त्यांच्या बोटी पूर्णपणे भरल्या आणि शिवाय विपुल असं बाकी उरलं वीस वर्षांपूर्वी लूप पाचमध्ये मला हा संदेश मिळाला की हवं त्या पलीकडे जर मी गेले आणि विचारविनिमय केला मी खोलवर जर, जर जगले योग्य निवडी करीत हुशारीने जगले कदाचित मला चांगलं वाटणार नाही पण माझी बोट पूर्णपणे भरून जाणार आहे ओसंडून वाहणारे भरभराट मिळणारे मला माझ्या जीवनात इतरांनाही मला मदत करता येईल इतकी आणि तुमच्या बाबतीतही हे घडू शकेल तुमच्या कुटुंबाला देण्यासाठी ओसंडून वाहणारी विपुलता तुम्ही देऊ शकाल तुमच्या मुलांसमोर तुमचं जीवन कसं आहे याचा मोठा परिणाम त्यांच्या जीवनावरही होईलच केवळ वार रविवारी त्यांना चर्चला घेऊन जाणं पुरेसं आहे तुम्ही त्यांच्यासमोर योग्य जीवन जगायला हवं कुणी दुसरे त्यांना वाढवण्याची अपेक्षा करू नका कारण विश्वास हा वारसाने मिळत नाही स्वतः वाढ व्हावा लागतो हुशारीनं कामं करा आणि प्रतिफळ नंतर मिळणारच आहे आनंदी होण्यासाठी बघा आत्ताच्या आनंदासाठी काही करू नका त्वरित मिळणाऱ्या प्रतिफळासाठी काही करू नका हुशारीने आत्ता आत्ता कार्य करा नंतर मिळणाऱ्या आनंदासाठी तेव्हा पस्तावण्यात वेळ आवडू नका अशा प्रकारची अशा प्रकारची व्यक्ती असू नका की पंच्याहत्तर आणि ऐंशी वय झाल्यावर असा विचार कराल की हे असायला हवं होतं ते असायला हवं होतं हे नाहीये ते नाहीये आणि म्हणूनच योग्य निवड आत्ता या क्षणी करा <प्राणगा> आम्ही नीतीसूत्रातून आपण काही वचनं पाहणार आहोत नीतीसूत्र अध्याय दोन वचन एक ते सहा माझ्या मुला जर तू माझी वचने स्वीकारशील माझ्या आज्ञा आपल्या जवळ साठवून ठेवशील आपला कान ज्ञानाकडे देशील आणि आपलं मन सुज्ञानाकडे लावशील आणि जर तू विवेकाला हाक मारशील सुज्ञतेची आपल्या सर्व शक्तींनीशी आराधना करशील होय जर तू ज्ञानाचा शोध घेशील त्याला उमगून काढशील शोध करणं हा खरंच खूप शक्तिशाली असा शब्द आहे आणि याचा अर्थ असा हो आहे की पूर्ण ताकदीनुसार त्याच्या मागे लागणं जर तू रुपयाप्रमाणे त्याचा शोध घेशील आणि गुप्त निधीप्रमाणे त्याला उमगून काढशील तर बघा बघा लक्षात घ्या तर परमेश्वराच्या भयाची परमेश्वराच्या भयाची तुला जाणीव होईल आणि देवाविषयीचं जो सर्वव्यापी आहे त्याचं ज्ञान तुला प्राप्त होईल आपण देवाशी मैत्री करावी पण मी प्रामाणिकपणे सांगते पण तो सर्व असा देव आहे आणि म्हणूनच त्याच्याविषयी आदरयुक्त आदरयुक्त भय हे असायलाच हवं आणि देवाविषयीची भीती नको पण आदरयुक्त भीती ही असायलाच हवी मला नाही वाटत पुष्कळांना ती असते प्रीती दया आणि देवाच्या कृपेविषयी जी त्याची एक बाजू आहे आपण त्याचा अभ्यास करतो पण देवाच्या न्यायीपणाचं काय ही त्याची बाजू आपण विसरू नये जेव्हा आपण देवाला नाराज करतो आपला थरकाप व्हायला हवा आपल्या चुकांमुळे तो आपलं डोकं फोडेल किंवा आपल्याला नरकात जावं लागेल म्हणून नाही कारण देव हा कृपाळू आहे पण आपण त्याच्यावर प्रीती करून त्याचा आदरयुक्त भय बाळगून त्याने जे करायला सांगितलेलं आहे ते करायला हवं प्रीती खातर कदाचित मी मी पापाविषयी थोडं सांगीन नक्कीच हम्म हे सगळं डोक्यावरून गेलं हो की नाही मी पैसेवर सांगते चमत्काराविषयी जर मी सांगितलं असतं सगळे मोठ्याने ओरडले असते चला बघूया वचन कारण उत्तम ज्ञान परमेश्वर देतो त्याच्या मुखातून ज्ञान व सुज्ञता ज्ञान व सुज्ञता येतात तर ज्ञानाचा शोध घ्या जीवनातील प्रत्येक दिवशी त्यासाठी आकांत करा दिवसाची सुरुवात करताना सांगा की माझ्यात ज्ञान आहे हे मला ठाऊक आहे पण परमेश्वरा ते शोधण्यासाठी त्याच्या मागे लागण्यासाठी ते टिकवण्यासाठी मला मदत कर कारण मी मूर्खपणा केल्यावर त्या मूर्खपणाचे परिणाम मला भोगायचे नाही आहेत नीतीसूत्र अध्याय चार आठ त्याला उच्च पद दे म्हणजे तो तुझी उन्नती करील तो तुझी उन्नती करील तुमची उन्नती कशी होते ज्ञान वापरून काही जणांना पदोन्नती ना मिळत नाही कारण कामाच्या ठिकाणी ते नको त्या गोष्टी करतात इंटरनेटवर खेळ खेळतात दिवसभर आणि बॉस आल्यावर कामाचा देखावा करत असतात सगळे वैयक्तिक फोन कामाच्या वेळात करतात आणि बघा खरं तर लंच टाईममध्ये किंवा इतर वेळी तुम्ही असे फोन कॉल्स करू शकता ऑफिसमधून पेन पेन्सिल कागद सगळं तुम्ही घरी घेऊन जाता छोटीशी असली तरी एक प्रकारे चोरीच नाही काही सांग उशिरा कामावर जायचं लवकर निघायचं चला आता नाही मला माहिती आहे तुमच्यापैकी तुमच्यापैकी कोणी असं नाही आहे म्हणजे मी सांगू शकते असं सा, कोणीच नाही पण बिचारे कुणीतरी टीव्हीवर पाहणारे असू शकते <laughs> बघा आपण सच्चाईने वागायला हवं आणि कुणी पाहत नसतानाही योग्य ते करायला हवं कुणी बघत नसताना जे लोक योग्य वागतात ते सगळं काही पाहणाऱ्याच्या डोळ्यासमोर असतात उन्नती प्रत्येकाला उन्नती हवी असते बायबल सांगतं खरी उन्नती देवाकडूनच मिळते आणि म्हणून प्रत्येक क्षेत्रात माणसाची प्रगती व्हावी पण जर तुम्हाला प्रगती हवी असेल तर हुशारीने वागा गुंतवणूक करायला तयार असा आणि बघा नुकतंच कुणीतरी मला काही म्हणालं ते मला आवडलं की मी स्वतःला इतकं मौल्यवान करीन की माझ्याशिवाय तुमचं चालूच शकणार नाही मी विचार केला वा हा स्वभाव मला आवडला मी स्वतःला इतकं मौल्यवान बनवीन की माझ्याशिवाय तुमचं चालणारच नाही कामावर जाऊन कमीत कमी काम करणारे असू नका शक्य तितकं जास्त करा तुम्ही काम अधिक अंतरावर जाणारे असा आणि नोकरी जर सोडणार असाल तर आळशीपणा करू नका नाहीतरी नोकरी सोडायचीच आहे या विचाराने शेवटच्या दिवसापर्यंत उत्तम काम करा जसं तुम्ही पहिल्या दिवशी केलं होतं तसंच हे सगळं तुमचा स्वभाव कशा का प्रकारे आहे यावर अवलंबून असतं बायबलमधली व्यक्ती आपण पाहतो दाविदाकडे पाहिलं तर तो शेवटी राजा राजा झाला आणि बघा जोवर तो ज्ञानाने वागत होता त्याची उन्नती झाली तो आशीर्वादित होता पण जेव्हा वेड्यासारखा वागला त्याची अवस्था दयनीय झाली बायबल आपल्याला वारंवार वारंवार सांगतं की दावी ज्ञानाने वागला आणि शहाणपणाने वागला आणि त्याची उन्नती झाली तो हुशारीने वागला आणि त्याची उन्नती झाली तो शहाणपणाने वागला आणि त्याची उन्नती झाली बघा तुम्ही हुशारीने वागा तुमची प्रगती नक्की होईल बायबलमध्ये सगळ्या प्रकारची वचनं आहेत विशेषत नीतीसूत्रात ज्ञान द्न्यान आणि ज्ञानाच्या फायद्याविषयीची आज मला खरंच ज्ञानासंबंधी काही विशेष असं सांगायचं आहे सामान्य ज्ञान नसणं सामान्य ज्ञान नसणं म्हणजे मूर्खपणा आहे बघा एक सांगू का तुम्हाला मला वाटतं आमचं सेवा कार्य इतक्या काळापर्यंत टिकलं आणि त्याची प्रगती होत राहिली कारण मी म्हणजे देव आणि मी बघा आम्ही काही उच्च विद्या संपादन केलेली नाही आहे पण आमच्याकडे खूप सामान्य ज्ञान आहे आणि जेव्हा तुमच्याकडे सामान्य ज्ञान असतं काही गोष्टी ज्या लोकांसमोर बोलण्याजोग्या नसतात काही असतात यासाठी आपल्याला या पुरेसं सा सामान्य ज्ञान असावं लागतं लोकांनी तुमच्यासाठी काम करायला हवं असल्यास तुम्ही त्यांना चांगलं वागवा सामान्य ज्ञान बरंच काही सांगतं मला लोक जेव्हा वेड्यासारखं वागतात तेव्हा गंमत वाटते कारण हुशारी ही केवळ सामान्य ज्ञान आहे तुम्हाला मित्र हवे असतील त्यांना योग्य वागवा त्यांनी तुमच्यासारखं व्हावं असं वाटत असेल सतत त्यांना नियंत्रणात ठेवू नका काही चांगल्या सूचना आहेत अगदी अगदी सोप्या कठीण नाहीत बेसावतपणे जीवन जगणं म्हणजे मूर्खपणा बेजबाबदार बेधुंदपणा म्हणजे भंपक आणि मूर्खपणा आणि वेडगळपणा आहे खरंच बघा आपण करत असलेल्या निवडीत हुशारी असते आणि म्हणूनच पाच अशी क्षेत्र पाहूया जिथे ज्ञानाची गरज असते कारण त्याद्वारे सामर्थ्याला जीवनात वाव वाव मिळतो जीवनातील पहिलं क्षेत्र ते म्हणजे व्यवस्थापन आणि प्रत्येकाकडे एकसारखाच वेळ असतो प्रत्येक व्यक्तीकडे या भूतलावर चोवीस तास आहेत काही जण खूप प्रगती करतात तर काही जण काहीच प्रगती करत नाहीत तसं काही लोक खूप शांत असतात आणि अगदी भरपूर काळ लोटलेला असला तरी सुद्धा त्यांनी प्रवासाचा आनंद लुटलेला असतो तर काही जण हताश निराश आणि सर्व का केस उपटत असलेले असतात पुष्कळसा पैसा थकवा आल्यावर खर्च करतात हे सगळे निवड असते गलथांग व्यवस्थापन थकवा आणि कोरडेपणा निर्माण करतो आपल्याला जणू देवासोबत एका शक्तीच्या पाईपने जोडलेलं असतं आणि जेव्हा आपण वेड्यासारखे वागतो त्या पाईपाला भोग पडतं शक्ती, शक्ती सगळी गळून जाते तुम्ही समयोचित जगलं पाहिजे म्हणजे थोडासा वेळ निश्वास टाकायला विचार करायला मजा लुटायला ठेवायला हवा निश्वास टाकणं मजा लुटणं मला हे माहीत असण्याचं कारण मी दोन्ही प्रकारे जगले मी एक कठीण कर्मठ आणि अतिशय कामसू होते काही वर्षांपूर्वी मी ठरवलं की आता मी असं जगणार नाही आणि एका क्षणी मी डेव्हिडला सांगितलं की काही बाबी बदलायला हव्या आहेत किंवा सेवाकार्याचा आकार कमी करायला हवा आहे कारण इथून पुढे मी असं जीवन जगणार नाही यासाठी मला खूप गोष्टी शिकाव्या लागल्या मला शिकावं लागलं लोकांना मदत करणारी मी एकटीच नाही आहे मला शिकावं लागलं की कि तुम्ही कितीही लोकांना मदत करा अजून लाखो लोकांना मदतीची गरज असतेच मी जिवापाड प्रयत्न केले तरी सगळ्यांना मी एकटी मदत करू शकत नाही आणि एक महत्वाची गोष्ट विश्वास ठेवा अगर नाही येशूने आपण आनंदी असावं म्हणून मरण पत्कर तो म्हणतो मी आलोय ते तुम्हाला विपुल जीवन प्राप्त व्हावं म्हणून आणि तेही ओसंडून वाहणारं जीवन आणि देवाने दिलेलं हे जीवन उपभोगणं ही माझी जबाबदारी आहे असा माझा विश्वास आहे आणि जर मी असं करत नसेन तर मग मी देवासमोर योग्य नाहीये काहीही न ना करता जर केवळ मी कामच करत असेन तर हे करणं दैवी आहे असं मला वाटत नाही खरं तर बघा जेव्हा आपण असं करतो आपण सगळ्या आज्ञा मोडतो तुम्ही तुमच्या दिनक्रमाबाबतीत तक्रार 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 करत राहता पण त्यात बदल करणारे केवळ तुम्हीच असता तुम्हीच तो बनवलेला असतो बघा आपल्यावरती जबाबदारी आहे किती जणांना खूप व्यस्त आहोत आपण असं वाटतं बघा काही जण व्यस्ततेत इतके थकले की हातही वर करू शकत नाही किती जण काही कारणांनी सतत निराश होत असतात सांगा मला थोडं काही कमी जास्त झालं की आपल्या योजनेनुसार काही घडलं नाही की लगेचच आपण हे दिवस हाताळू शकतो आपलं शरीर तसं घडवण्यात आलेलं आहे परिस्थितीनुसार घाई करणं स्वतःला जरा बाजूला ढकलणं आणि बघा तसं पाहिलं तर काही काळ असतो त्या काळात तसं काही तसं काही करावं लागतं पण जेव्हा तुम्ही तुम्हाला असं वाटतं की कधीतरी शांततेत शांततेत दिवस गेलाय तर मग ही एक समस्या आहे ही एक समस्या आहे मी अगदी स्पष्टपणे मोठ्याने सांगते की असं जर घडत असेल तर ही समस्या आहे आणि कधी ना कधी तुम्हाला याची किंमत मोजावी लागेल तुमचं शरीर त्या ओझ्याखाली पिचून जाईल तुम्ही कधी आनंदी असणार नाही आणि दुःखी लोकच इतरांना दुःखी करतात आणि मग आपण इतरांना दोष देत राहतो कारण आपण सुखी नसतो खरं तर आपण त्यासाठी काहीतरी करू शकतो आता बघा या जॉयस मम्मीकडे मी काय सांगते ते ऐका सगळेजण पाहतायत ना टीव्हीवरच्या प्रेक्षकांचं लक्ष आहे ना जरा केस विंचरणं थांबवा मेकअप करणं थांबवा नाश्ता करणं थांबवा आणि बघा जर तुम्ही सुखी नसाल तर त्यासाठी काहीतरी करा कुठेतरी कोपऱ्यात बसून दुःखी बनून इतरांना दोष देत राहायचा हा वेडे आहे आपल्या जीवनात देव बदल घडवू शकतो पण जादूची छडी आपल्यावरून फिरवण्याने ते होणार नाही तो आपल्याला काहीतरी करायला सांगेल किंवा काहीतरी करू नका असं सांगेल आणि जेव्हा देवाच्या आज्ञा आपण पाळू परिस्थिती बदलून जाईल हुशारीने केलेली निवड ही जीवनात शांती आणते आणि म्हणूनच आपल्या संबंधात ज्ञान आपल्याला यशस्वी बनवतं कामावरही मौल्यवान ठरवतं आणि आर्थिक स्थैर्य देतं जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात परिणाम घडवतं म्हणूनच ज्ञान न मिळवण्याचं काहीही कारण नाही कारण बायबल सांगतं की ही जगातली सगळ्यात मौल्यवान अशी गोष्ट आम्ही तुमची प्रशंसा करतो जगभरामध्ये हे सेवा कार्य शक्य करण्यासाठी आम्ही आमचे मित्र आणि भागीदार यांचे आभारी आहोत एकत्रपणे आम्ही अन्न पुरवितो गरीबांना वस्त्र पुरवितो आणि राष्ट्रांना सुवार्थ सादर करतो कृपया आमचे संपर्क साधा किंवा भेट द्या के एम एम इंडिया ओ आर वर आजच तुमच्या प्रार्थना विनंत्या सादर करा आमच्या इतर साधनांची माहिती मिळवा जॉईनच्या सभेचे वेळापत्रक पहा आणि आमच्या सहभागी व्हा आम्ही येशूची प्रीती जगभरात वाटतो दाखवण्यात आलेला कार्यक्रम जॉयस्मार मिनिसीचे मित्र व भागीदार यांच्याद्वारे केला आहे